आरमोरी इथे नवदुर्गा उत्सव अतिशय शांत आणि मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला। आज मित्रहो त्याची सांगता आपल्या सर्वांच्या साक्षीने होतो आहे। आज या दुर्गा महोत्सवाच्या नवमीच्या दिवशी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहाने दुर्गा चालीसाचं पठन या ठिकाणी झालं आणि आज त्याची समाप्ती करण्यात आली। आणि या समाप्तीच्या शुभपर्वावर आर्मी नगरीतील बहुसंख्य बंधू आणि भगिनी प्रामुख्याने उपस्थित होते आणि सर्वांनी या समारोपीय कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहाने आपला सहभाग नोंदवला। अतिशय ही तर कौतुकास्पद बाब आहे। लहान मुलांपासून तर आबालवृद्धांपर्यंत सर्व महिलांचा विशेष करून सहभाग या कार्यक्रमामध्ये बघायला आपल्याला मिळाला। मित्रहो मला सांगताना आनंद होतो आहे की ही अखंड परंपरा आरमोरी येथे मागील जवळपास 50 वर्षापासून ही सुरू आहे। या परंपरेच्या रूपाने खरं तर हिंदवी संस्कृतीचं जतन संवर्धन आणि एवढंच नव्हे तर तरुण मुलांवर किंवा मुला युवतींवर किंवा येणाऱ्या बालगोपाळांवर एक सुसंस्कार करण्याचं प्रभावी माध्यम या निमित्तानं निर्माण झालेलं आहे। खऱ्या अर्थानं धार्मिकच नव्हे तर हे एक सांस्कृतिक व्यासपीठ या ठिकाणी आपल्या मुलांसाठी तयार करण्याचं खूप मोठं छान कार्य या मारमतीनं होतो आहे। आज महाआरतीनंतर या ठिकाणी सर्वांना महाप्रसादाचं वितरण या ठिकाणी भक्तांच्या वतीनं करण्यात येतो आहे। असंख्य भाविक जन या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेत आहेत आणि सोबतच एक चांगली अनुभूती आपल्या सर्वांना बघायला मिळतो आहे। आज उद्याला याचा समारोप दसऱ्याच्या वेळेस होतो आहे, विसर्जन त्यानंतर मातेचं पार पडेल। अतिशय छान कार्यक्रम आयोजन केल्याबद्दल या नवदुर्गा उत्सव जुना बस स्टँड आरमोरी येथील समस्त पदाधिकाऱ्यांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आहे। आणि आपण सर्वांनी आरमोरीमधील समस्त बंधू भगिनी, पोलीस विभाग आहे, पत्रकार विभाग आहे, विशेष करून आमचे काही तरुण युवा मंडळी आहेत, विश्व हिंदू परिषदेचे आमचे पदाधिकारी आहेत, या सर्वांनी अतिशय छान सहकार्य केलं, त्यांनाही आम्ही लाख लाख धन्यवाद देतो। विशेष करून मोठवानी साहेब आहेत, जिवानी साहेब आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आपण या ठिकाणी निर्माण केलात, आज त्याची सांगता होतो आहे, त्याबद्दल सर्वांना लाख लाख धन्यवाद। आणि पुन्हा एकदा माता या ठिकाणी दुर्गाला आमची नम्र विनंती असेल की आमच्या आरमोरी नगरीतील समस्त बंधू आणि भगिनींना अतिशय सुखी समाधानाचं जीवन जगता यावं, आजसाठी आपले अनंत उपकार आणि खऱ्या अर्थानं आशीर्वाद द्यावेत, हीच नम्र प्रार्थना। धन्यवाद, थँक्यू, जय माता, जय माता दी। आज या ठिकाणी नवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात येत आहे। आपल्या आरमोरीमध्ये नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणामध्ये साजरा केला जातो। या ठिकाणी बसस्टॉपवरील दुर्गा मातेच्या मंदिरामध्ये 9 दिवस अखंड दुर्गा चालीसा पठन केल्या जाते आणि त्यानिमित्तानं आज या ठिकाणी समारोपाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। आज इथं झालेल्या दुर्गा मातेच्या आरतीमध्ये मला असं आढळून आलं की अतिशय भक्तिमय वातावरण झालेलं होतं आणि सगळे जसे तल्लीन झालेले होते, असं वाटत होतं की आपल्या शरीराला कंप सुटलेला आहे असं वाटत होतं। आणि असं वाटतं की खरोखरच या आरमोरीला एक मातेचं वरदान आहे की या ठिकाणी हा नवरात्रोत्सव अतिशय उत्साहात, भक्तिमय वातावरणात, प्रेममय वातावरणात साजरा करण्यात येतो। जय माता दी, जय माता।